मांडेशी महोत्सव साताऱ्यात येत आहे. जिल्हा परिषदच्या ग्राउंडमध्ये 21 ते 25 नोव्हेंबर 2019 ह्या वर्षी आम्ही महोत्सवमध्ये काय घेऊन येतो, जात्यावरची डाळी, जैन, गोंगडी, ज्वारी, बाजरी आणि त्याचबरोबर गजी नृत्य आणि देशी उद्योजिका पुरस्कार. अवश्य या मांडेशी महोत्सवला भेट द्या. खास आकर्षण काय असतं ह्या वर्षी महोत्सवला? खास आकर्षण आहे ते जात्यावरची डाळी वगैरे आहेत, जैन गोंगडी तर आहेतच आहेत, पण ह्या वर्षी महिला उद्योजकांसाठी आम्ही एक मशिनरीचा दालन करणार आहे. आणि जिथे आमचं मांडेशीचं उद्दिष्ट हे आहे की आमच्या महिला तंत्रज्ञानाचा वापर करून मोठे उद्योजक व्हावेत, आणि म्हणून ते घेऊन येणार आहे. आणि त्याच्याच बरोबर आता ह्या वर्षी तुम्ही मुलींची कुस्ती पण महोत्सवमध्ये बघाल. आणि साताऱ्यातल्या स्पोर्ट्सची मोठी गोष्ट असते, स्पोर्ट्ससाठी पुढे असतं साताऱ्यात, तर आता मानदेशातल्या कुस्ती खेळाडू पण आपण बघू. एकूण किती स्टॉल असणार वनिता? एकूण किती स्टॉल आहे? 238 स्टॉल आहेत एकूण. हा, ह्या महोत्सवमध्ये एकूण 238 स्टॉल आहेत. त्यात काही शेतकऱ्यांचे आहेत, महिला उद्योजकांचे आहेत, त्यात कडधान्य, धान्य, प्रोसेसिंग फूड, वस्तू आणि सगळ्यात महत्वाची जैन गोंगडी इरकली असणार आहेत. आर्थिक मंत्र्याचा फटका बसत काय तुमच्या? मला सगळेच विचारतात की आता किती मंदी आहे, तुम्ही स्टॉल लावता आहे, दुष्काळ आलेला आहे, अतिवृष्टी झालेली आहे, मग हे प्रदर्शन भरणार? माझं असं म्हणणं आहे की मंदी आहे म्हणून तर आम्ही प्रदर्शन भरवतो, की हे जे उद्योजक आहेत त्यांना बाजारपेठ भेटली पाहिजे. आणि दुसरं की इथे काय गाड्या विकल्या जाणार नाही आहे, इथे छोट्या गोष्टी, डाळी, ज्वारी, बाजरी ते विकले जाणार. आणि मला अभिमान आहे की आत्ता जे ग्राहक आहेत ते ग्राहक, आपण काय खातो, आपण लोकांना, आपण जर साडीचा वापर करणार आहोत ते पण, तर आता ग्राहक हे पण पसंत करतायत की जी आपल्या भागातली आहेत, ज्या आपल्या शेतकऱ्याच्या आहेत, त्यांना कुठेतरी बाजारपेठ भेटली पाहिजे म्हणून तशी खरेदी करा. म्हणजे मी फक्त मॉलमध्येच खरेदी करणार नाही, पण अशा महोत्सवमध्ये पण खरेदी करून शेतकरी आणि महिलांना बिझनेस देणार ह्याची जाणीव पण लोकांना आहे. थँक्यू.